संगमनेर येथील फादरवाडी येथील सेंट मेरी चर्चमध्ये ल्युड्स मातेची एकादशी यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न झाली. यावेळी सेंट मेरी चर्चला 126 वर्ष देखील पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमास नाशिक कॅथोलिक धर्मप्रांताचे फादर बिशप ल्युड्स डॅनियल, त्याचबरोबर अहमदनगर आणि बीड जिल्हाध्यक्ष फादर जोसेफ डिसोजा, सेंट मेरी चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर जेम्स गोन्साल्विस, सेंट मेरी चर्चचे सहाय्यक धर्मगुरू फादर संपत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी फादर बिशप ल्युड्स डॅनियल यांनी आपल्या भाषणातून मानवतेचा संदेश दिलाय. माझ्या प्रिय मुलांना, वार्षिक यात्रेत आपण जेव्हा भाग घेतो, वर्षानुवर्ष आपण भाग घेतो आणि आपली अपेक्षा काय असते, सण आहे, आपण सण साजरा करतो, माऊलीचा सन्मान करतो, निसा वगैरे अर्पण करतो. इथं आल्यानंतर त्या निसामध्ये शास्त्र वाचन ऐकतो, प्रवचने ऐकतो, प्रार्थना करतो आणि त्या घरी गेल्यानंतर मी हा निसा भाग घेतल्यानंतर मला काय मिळालं, जे काय ऐकलं आहे त्याचा माझ्या जीवनात काही पटवून परिवर्तन घडून आणलं आहे का, यावर आपण विचार करूया. तर आज जेव्हा आपण परमेश्वराकडे त्याची भक्ती करण्यासाठी इथं आलो आहोत, मातेसारखं आपली एक सरळ सोपं प्रार्थना म्हणजे, हे देवा, तुझ्या कृपेने मला सुद्धा तुझे वचन ऐकू दे, तुझ्या कृपेने हे वचन मला स्वीकारू दे आणि तुझ्या कृपेने त्या वचनाप्रमाणे जगण्याची मला शक्ती दे. मला इथे येऊन खूप आनंद होत आहे, कारण आजही ह्या भागात परमेश्वरावर श्रद्धा ठेवणारे, विश्वास ठेवणारे, अडीअडचण असला सुद्धा, गरिबीत असताना सुद्धा, कष्टात असताना सुद्धा ती परमेश्वराला धरून आहे. या भागातले, नगर जिल्ह्यातले कित्येक आई वडिलांनी आपल्या श्रद्धेमुळेच आपल्या मुलामुलींना परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण केले आहे आणि म्हणूनच आई आपल्यामध्ये आहे. आपल्या जीवनात जी काही घटना घडत आहे तिला सर्व माहीत आहे. ती मूर्तिमंत होऊन इथं उभी राहत नाही, ती परमेश्वराकडे सतत आपल्यासाठी मध्यस्थी करते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यात्रा कमिटी, पॅरिस काउन्सिल सदस्य, महिला मंडळ, युथ ग्रुप, लेमिशनरी धर्मग्राम, पॅरिस काउन्सिल सुखदेव शेळके, यात्रा कमिटी अध्यक्ष मॅन्युअल भालेराव, उपाध्यक्ष के डी भोसले, कमिटी सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतलेत. यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते. न्यूज़ रिपोर्टर शाविंद शेख, एस9 मीडिया, संगमनेर.